हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 9th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. सो सी, प्रिव्हियस वन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता, नॅशनल सिक्युरिटी. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट कव्हर करणार आहोत. सो फ्रेंड्स, तुम्ही जर प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा. मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करेन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकाल. ओके फ्रेंड्स, सो नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, नॅशनल इंटरेस्ट. नॅशनल इंटरेस्ट इज अंडरस्टूड विथ इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द कोर व्हॅल्यू ऑफ ए नेशन. तर नॅशनल इंटरेस्ट हे देशाच्या कोर व्हॅल्यूशी संबंधित असते. कोर व्हॅल्यूज म्हणजे काय? तर मूलभूत मूल्यांशी संबंधित असते. द कोर व्हॅल्यूज आर डिफाईन्ड इन टर्म्स ऑफ जिओग्राफी, साईज अँड अदर पॉलिटिकल, सोशल, कल्चरल अँड इकॉनॉमिक इलिमेंट्स. तर पहा, हे जे कोर व्हॅल्यूज असतात हे देशाच्या जिओग्राफी, साईज, अदर पॉलिटिकल, सोशल, कल्चरल अँड इकॉनॉमिक इलिमेंट्स या घटकांच्या आधारे निश्चित केली जातात, डिफाईन केली जातात. ओके, इन इंडिया दीज कोर व्हॅल्यूज कॅन बी सीन इन दी प्रिएम्बल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर पहा, हे कोर व्हॅल्यूज देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये नमूद केलेली असतात. डेमोक्रेसी, सोशालिझम, सिक्युलरिझम अँड रिपब्लिकॅनिझम, फेडरल सिस्टीम अँड इक्वॅलिटी आर द कोर व्हॅल्यूज ऑफ इंडिया. तर पहा, इंडियाची म्हणजे भारताची मूलभूत मूल्ये कोणती आहेत, कोर व्हॅल्यूज कोणत्या आहेत? तर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, सोशलिझम म्हणजे समाजवाद, सिक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, रिपब्लिकॅनिझम म्हणजे प्रजासत्ताक गणराज्य, फेडरल सिस्टीम म्हणजे संघ राज्य पद्धती अँड इक्वॅलिटी म्हणजे समानता. सो हे इंडियाचे कोर व्हॅल्यूज आहेत, म्हणजे भारताची मूलभूत मूल्ये आहेत. दीज कोर व्हॅल्यूज हेल्प्स अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री, कल्चर, सोसायटी, इकॉनॉमिक सिस्टीम अँड फॉर्म ऑफ स्टेट. तर या कोर व्हॅल्यूजमुळे देशाचा हिस्ट्री, कल्चर, सोसायटी, इकॉनॉमिक सिस्टीम अँड फॉर्म्स ऑफ स्टेट म्हणजे देशाचा सांस्कृतिक इतिहास, कल्चर म्हणजे काय संस्कृती, सोसायटी म्हणजे समाज, इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे अर्थव्यवस्था, या सर्व गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे नॅशनल पॉवर. सो आपण आता पाहणार आहोत नॅशनल पॉवर म्हणजे काय. नॅशनल पॉवर इज ए मीन्स टू प्रोटेक्ट द कोर व्हॅल्यूज अँड नॅशनल इंटरेस्ट. तर देशाचे हे कोर व्हॅल्यूज आत्ता जे आपण पाहिले ते आणि नॅशनल इंटरेस्ट, तर या दोन गोष्टींचे रक्षण, या दोन गोष्टींना प्रोटेक्ट करण्यासाठी नॅशनल पॉवर ही कन्सेप्ट क्रिएट झालेली आहे. द कपॅबिलिटी ऑफ ए नेशन टू डिफेंड इट सेल्फ इज नोन ॲज नॅशनल पॉवर. तर पहा, देशाच्या प्रोटेक्शनच्या, देशाच्या रक्षणाच्या कपॅबिलिटीला नॅशनल पॉवर असं म्हणतात. फ्रॉम अँशियंट टाइम्स इट हॅज ऑलवेज बीन ॲट द सेंटर ऑफ ऑल पॉलिटिकल सिस्टीम्स. एव्हरी नेशन मेक्स अन इफोर्ट टू एक्वायर अँड सस्टेन इट. तर नॅशनल पॉवर ही जी कन्सेप्ट आहे ही अँशियंट टाइम म्हणजे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत पॉलिटिकल सिस्टीमच्या सेंटर स्थानी आहे. अ पॉवरफुल नेशन इज इन अ बेटर पोझिशन टू प्रोटेक्ट इट्स इंटरेस्ट. तर पहा, एव्हरी नेशन मेक्स अन इफोर्ट टू एक्वायर अँड सस्टेन इट. अ पॉवरफुल नेशन इज इन अ बेटर पोझिशन टू प्रोटेक्ट इट्स इंटरेस्ट. म्हणजे काय? नॅशनल पॉवर ही जी कन्सेप्ट आहे ही संपादन करण्याचे, ऍक्टिव्हिटीमध्ये आणण्याचे प्रत्येक नेशनकडून प्रयत्न केले जातात. ए कंट्री मेक्स अन अटेम्प्ट टू सीक कोऑपरेशन फ्रॉम अदर्स just to protect its national interest. National power can be defined as the ability of a nation to influence other nations with a view to point protect its own national interest. म्हणजे काय? तर ज्या देशाचे सामर्थ्य प्रभावी असते तो देश आपले
रिलेशनशिप, आपले हितसंबंध कोणत्याही फील्डमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये इन्क्रीज करण्यासाठी, वाढवण्यासाठी समर्थ ठरतो, पॉवरफुल ठरतो. ओके, त्याचबरोबर प्रत्येक देश आपले रिलेशनशिप म्हणजे आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रॉटेक्ट ठेवण्यासाठी अदर जे कंट्रीज आहेत, इतर जे राष्ट्र आहेत, या राष्ट्रांचे सहकार्य घेत असतो, हेल्प घेत असतो. पहा, नॅशनल पॉवर कॅन बी डिफाईन्ड ॲज दी ॲबिलिटी ऑफ ए नेशन टू इन्फ्लुएन्स अदर नेशन्स विथ ए व्ह्यू टू प्रॉटेक्ट इट्स ओन नॅशनल इंटरेस्ट. तर म्हणजे काय, आपल्या नॅशनल इंटरेस्टच्या पर्स्पेक्टिवने दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या या ॲबिलिटीला काय म्हणतात, तर नॅशनल पॉवर असं म्हणतात. एव्हरी नेशन ट्रायज टू इन्क्रीज इट्स नॅशनल पॉवर इन व्हेरियस वेज फॉर सेल्फ प्रोटेक्शन ॲज वेल ॲज द प्रोटेक्शन ऑफ इट्स नॅशनल इंटरेस्ट. तर प्रत्येक नेशन, प्रत्येक राष्ट्र आपल्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी ॲज वेल ॲज प्रोटेक्शन ऑफ इट्स नॅशनल इंटरेस्ट यासाठी नॅशनल पॉवर वाढवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करीत असते. ओके, नॅशनल पॉवर इज डिपेंडंट अपॉन द मटेरियल अँड नॉन मटेरियल इलिमेंट्स दॅट कंट्रीब्यूट टू पॉवर. म्हणजे काय, तर नॅशनल पॉवर देशातील मटेरियल अँड नॉन मटेरियल इलिमेंट्स यांच्या सहाय्याने अस्तित्वात येते. मटेरियल इलिमेंट्स इन्क्लूड नॅचरल रिसोर्सेस लाईक कोल, आयरन अँड स्टील, मिनरल्स अँड वॉटर. तर मटेरियल इलिमेंट्समध्ये कोल म्हणजे कोळसा, आयरन म्हणजे लोह, स्टील मिनरल्स, मिनरल्स म्हणजे खनिजे, ओके, अँड वॉटर, तर या नॅचरल रिसोर्सेसचा समावेश होतो. दे हेल्प अ नेशन टू बिल्ड इंडस्ट्रियल पॉवर. तर यांच्या सहाय्याने नेशनची, राष्ट्राची इंडस्ट्रियल पॉवर निर्माण केली जाते, बिल्ड केली जाते. इंडियाज अचीवमेंट्स इन द एरियाज ऑफ स्पेस रिसर्च अँड न्यूक्लिअर सायन्स हॅव ऑल्सो कंट्रीब्युटेड टू अवर नॅशनल पॉवर. तर पहा, भारताचे स्पेस रिसर्च म्हणजे काय, अवकाश संशोधन अँड न्यूक्लिअर सायन्स या फील्ड्समधील अचीवमेंट्स भारताच्या नॅशनल पॉवरच्या निर्मितीमधील मोठा घटक आहे. द नॉन मटेरियल रिसोर्सेस इन्क्लूड द सायकोलॉजी अँड मोरल ऑफ द पीपल अँड देअर सेन्स ऑफ कमिटमेंट टुवर्ड्स द नेशन. तर पहा, नॉन मटेरियल रिसोर्सेसमध्ये देशातील सायकोलॉजी अँड मोरल ऑफ द पीपल म्हणजे काय, अँड देअर सेन्स ऑफ कमिटमेंट टुवर्ड्स द नेशन. तर पहा, लोकांची देशाबाबत असलेली जी बांधिलकी आहे इत्यादींचा नॉन मटेरियल रिसोर्सेसमध्ये समावेश होतो. देन नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, नॅशनल सिक्युरिटी. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नक्की काय. मेजर्स अंडरटेकन फॉर सेल्फ प्रोटेक्शन आर नोन ॲज सिक्युरिटी. तर सिक्युरिटी म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन. सेल्फ प्रोटेक्शन अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना काय म्हणतात, सिक्युरिटी असं म्हणतात. ओके, एव्हरी नेशन फेसेस इंटरनल ॲज वेल ॲज एक्स्टर्नल चॅलेंजेस टू इट्स सिक्युरिटी. तर प्रत्येक राष्ट्राला इंटरनल ॲज वेल ॲज एक्स्टर्नल चॅलेंजेसला फेस करावे लागते. कशासाठी, तर सिक्युरिटीसाठी. नॅशनल सिक्युरिटी इम्प्लायज डीलिंग विथ एक्स्टर्नल ॲज वेल ॲज इंटरनल थ्रेट्स. एक्स्टर्नल अग्रेशन डज नॉट हॅपन एव्हरी डे. हाऊ एव्हर, मिलिटरी प्रिपेअर्डनेस इन पीस टाईम बिकम्स ए पार्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी. देअर फोर द डिफेन्स सिस्टीम क्रिएटेड ड्युरिंग पीस टाईम फॉर नॅशनल डिफेन्स इज नोन ॲज नॅशनल सिक्युरिटी. तर पहा, नॅशनल सिक्युरिटी म्हणजे पीस टाईममध्ये, शांतता काळामध्ये जागरूक राहून नेशनच्या म्हणजे राष्ट्राच्या प्रोटेक्शनसाठी, संरक्षणासाठी निर्माण केलेल्या डिफेन्स सिस्टीमला काय म्हणतात, तर नॅशनल सिक्युरिटी असं म्हणतात. नॅशनल सिक्युरिटी इम्प्लायज टू प्रोटेक्शन ऑफ कोर व्हॅल्यूज थ्रू द यूज ऑफ नॅशनल पॉवर. म्हणजे काय, तर नॅशनल सिक्युरिटीमध्ये कोर व्हॅल्यूजच्या म्हणजे मूलभूत मूल्यांच्या प्रोटेक्शनसाठी नॅशनल पॉवरचा उपयोग केला जातो. ॲट द सेम टाईम अदर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आर ऑल्सो अडॉप्टेड फॉर सोशल, कल्चरल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल सिक्युरिटी. तर पहा, त्याचबरोबर देशामध्ये सोशल म्हणजे सामाजिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक अँड पॉलिटिकल सिक्युरिटी म्हणजे काय, तर राजकीय, पॉलिटिकल म्हणजे राजकीय सुरक्षेसाठी अदर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे
इतर जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत यांचा यूज केला जातो। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फर्स्ट चॅप्टर नॅशनल सिक्युरिटी हा कंप्लीट केला आहे। आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आपले डेली अपलोड होणाऱ्या लेक्चर व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच वेळेला तुम्ही आपले लेक्चर्स बघू शकाल। सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय फॉर नाव, टेक केअर।